मी आज आले तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ऍक्च्युली का आले, कारण आपण जर टीव्ही चॅनल ऑन केलं तर आपण जगभरातले जो मार्केट बघतो त्या जगभरात मोठ्या मोठ्या कंपन्या, म्हणजे मग ती नेटफ्लिक्स असू दे किंवा अमेझॉन असू दे किंवा सगळ्या, म्हणजे सगळ्या कंपन्यांमध्ये खूप कामगार कपात करतात जगभरात. म्हणजे जगभरात रिसेशन चालू झालंय, पण त्या अशा काळात आपण तुम्ही सगळे, आम्ही नाही तुम्ही सगळे, जे धडपड करून कामगारांना त्यांचा न्याय देत आहे किंवा त्यांच्या नोकऱ्या वाचवत आहे, यासाठी तुमचं फक्त कौतुक करायला मी इथे आलेली आहे. कारण हे खूप कठीण आहे की जे कामगारांचे आपले कंपनीचे जे मालक आहेत ते आता अलीडीच्या पलीकडे गेले. तू जसं बोललास असं सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स असतात. पूर्वी कसं परमनंट लेबर एकदा लागला की रिटायर पण इथे असायचं. हल्ली ते कायदेच बदलले, नवीन कायदे आले की नाही कामगारांच्या बाजूने आपल्याला माहिती नाही. अशा काळात तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहताय सगळे, आणि ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहताय म्हणून तुमचं कौतुक करायला मी आले. त्यामुळे पुढच्या वर्षी मी येणार नाही आहे, पुढच्या वर्षी माईक अभिजातच केलेला पाहिजे. आणि तुमचं सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. मी आज कौतुक करणार आहे, कारण जेव्हा ओरडायचं असतं त्यावेळेला मी फोन करून मनोज तुला खूप खूप ओरडते, पण ते ओरडते ते पण फक्त कामगारांचं काय माझ्याकडे आलं की बाबा इथे काय काम होत नाही तिथे काम होत नाही. मला कळत असतं की तुमचे पण शेवटी लिमिटेशन असतात, कोर्ट केसेस असतात, कोर्टात आपल्याकडे माहिती किती वर्षानुवर्ष केसेस चालतात, कामगार पण बिचारे हलाखीच्या परिस्थितीत असतात, पण तरी सुद्धा तुम्ही खूप खूप चांगल्या पद्धतीने करता. आणि आपली टीम इतकी तरुण मुलांची टीम आहे, ती जास्ती धडाडीने करते. कारण तुम्ही बाकी कोणाची कामगार टीम बघितली तर ती सगळी बहुधा 60-70 त्यांना कामगारांचं काही पडलेलंच नसतं. आणि पूर्वीचे जे कामगार नेते होते ना, त्यांना कसं ते होतं की बाबा ह्याच्यातलं कट मिळणार आहे, या कंपनीच्या पगारात कट मिळणार आहे. आपण तसे नाही होत, आपण तरुण होतो आणि आपल्याला खरंच कामगारांना न्याय मिळवून द्यायचं आणि ते अद्याप कठीण काळात तुम्ही मिळवून देताय, म्हणून तुमचं खरं सगळ्यांचं कौतुक करायला मी इथे आले. कारण मला आज खरं खूप कार्यक्रम आहेत एकमेचे, पण मनोजने काल सांगितलं, मी म्हटलं मी अमित लेजर, अमित तू जाणार आहेस हो जाणार आहे, पण म्हटलं जाय, मनोजनी फोन केला तर जायला पाहिजे म्हणून मी आले. मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण सगळ्यांचं खूप कौतुक. मनोज चव्हाण पासून तुमचे खालचे उपाध्यक्ष सरचिटणीस जी काही तुमची कोठरी असेल सगळे चांगले काम करतात, आणि जे नाही करत त्यांची मी काल दरवेळेला पिळते, तर मी आज पिळणार नाही. आज सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणून आपल्या कामगारसेनेकडे एवढ्या युनिट्स येत आहेत. म्हणजे मी तर परवा कुठेतरी कुठे गेलो होतो तुम्हाला खेड्यापाड्यात ओपनिंग करायला, कर्जतच्या तिथे पुढे कुठेतरी गजानन मी खूप ठिकाणी कामगार सेनेला समोर ना एक कामगार की आमच्या तिथे तुमची ऑफिसेस काढा, आम्हाला न्याय मिळत नाहीये, अन्याय होतोय, आपल्याकडे येत आहेत आणि आपण छान सगळीकडे त्यांना पोहोचतोय, आपण ऑफिसेस उघडतोय. तेव्हा पण मी त्यांना सांगितलं नवी मुंबई जिथे एमआयडीसी आहे तिथे सगळीकडे जा, एमआयडीसी मध्ये पण खूप कंपन्या बंद करतायत, खूप लोकांवरती अन्याय होतात. आणि लोक नेते काय आपले काय करतात, म्हणजे मालक त्यांच्या जागा असतात ते विकून छू होतात, कामगारांचा हाल होतो. तर ते लक्ष ठेवा सगळ्यांनी. धन्यवाद. आपल्याला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये